वेगवेगळ्या देशाची करन्सी, नाणे, अमेरिकन करन्सी व गोल्ड चोरी करणाऱ्या कुख्यात चोरट्याला अखेर गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक तपास व गुप्त माहितीच्या आधारे अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून वेगवेगळ्या देशाची करन्सी, नाणे, गोल्ड असा एकूण 3,26,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीचे नाव शाहरुख खान असे असून तो राय अशियाना अपार्टमेंट मानकापूर येथील रहिवासी आहे. तो सराई चोरटा असून पोलिसांनी त्याच्याकडून वेगवेगळ्या घटनेतील 3 गुन्हे उघडकीस आणले आहे. दिनांक 16/7/2024 रात्री पोलीस ठाणे गणेशपेठ हद्दीत घाट रोड येथे फिर्यादीच्या घरून एकूण 8,00,000 आसपास घरपोडी झाली होती. त्या घरपोडीमध्ये काही CCTV फुटेज प्राप्त झाले. CCTV फुटेजच्या आधारे काही गुप्त बातमीदार नेमण्यात आले होते. दिनांक 28/7/2024 रोजी गुप्त बातमीदारांनी सांगितलं की त्या CCTV मध्ये सराईत घरपोडीचा आरोपी नामे शाहरुख खान हा दिसून येत आहे. आम्ही काही बातमीदार नेमून शाहरुख खानचा पत्ता शोधला तर तो सध्या राय आशियाना अपार्टमेंट मानकापूर सेंट मेरी शाळेजवळ इथे राहत असल्याची माहिती मिळाली. आम्ही सापळा रचून भेट बसलो असता आम्हाला तो एका दुचाकी पांढऱ्या रंगाच्या ॲक्टिवावरती मिळून आला. त्याच्या ताब्यातून गणेशपेठच्या घरपुढीतील एकूण काही अमेरिकन करन्सी 1,51,000, काही वेगवेगळ्या देशाची करन्सी तसेच वेगवेगळ्या देशाची करन्सीचे नाणे, गुन्ह्यातील सोन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याच्या ताब्यातून एकूण 3,26,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याच्या ताब्यातील गाडी ॲक्टिवा गाडीविषयी विचारपूस केली असता त्याने सांगितले की ती गाडी त्यांनी चोरी करण्यासाठी वापरली होती. तसेच ती गाडी त्याला टिमकी येथे राहणारा वेदांत उर्फ कालू चाटे याने नवी कामटी येथून चोरी करून वापरण्यासाठी दिली होती. सदरची कारवाई माननीय पोलीस उपायुक्त साहेब निमित गोयल सर गुन्हे शाखा, ACP सर पाटील सर गुन्हे शाखा, पोनी मुकुंद ठाकरे सर व सोबतचे SI ईश्वर कोरडे, पोहवा मुकेश राऊत, पोहवा प्रवीण लांडे, पोहवा अमोल जासूद, पोहवा अनुप तायवडे, पोहवा विनोद गायकवाड, NPC संतोष चौधरी, PC मनीष रामटेके, चालक मिलिंद चौधरी.